महाराष्ट्रातील सहकारी दूध उत्पादक संघांची शिखर संस्था असणारी महानंद आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे यांचं व्यवस्थापन NDDB म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे देण्याचा प्रस्ताव महानंदच्या व्यवस्थापनाने राज्य सरकारला दिल्याची माहिती आहे. आधीच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाण्यावरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे आणि यानंतर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी सहकारी दूध उत्पादक संस्था असणाऱ्या महानंद डेअरीचं व्यवस्थापन देखील गुजरातमध्ये असणाऱ्या एका संस्थेकडे जात असल्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारला म्हणजे सरकारवर टीका करण्यासाठी सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातले बहुतांश उद्योग राज्याबाहेर जात असताना आता दुग्ध व्यवसाय सुद्धा संबंधपणे राज्याबाहेर द्यायचा आणि विशेषतः गुजरातसाठी पायघड्या घालायच्या यासाठीच हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जातोय. राज्य सरकारने सहकाराकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. विधिमंडळामध्ये सरकारने दूध उत्पादकांना 5 रुपयांचा अनुदान देण्याची घोषणा केली होती पण ते अनुदान अजूनपर्यंत तरी देण्यात आलेलं नाही असे भारतीय किसान महासभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले म्हणाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून ते म्हणाले की महाराष्ट्र लुटून आणखीन एक महत्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झाला आहे. महाराष्ट्र हे दुग्ध व्यवसाय आणि सहकारी क्षेत्रातील एक महत्वाचं राज्य आहे. महाराष्ट्रात महानंद, वारणा, गोकुळ, चितळे असे अनेक दुधाचे ब्रँड्स आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन दूध डेअरींचं खूप मोठं जाळं आहे त्यामुळे या राज्यात अमूलच पाहिजे अशी परिस्थिती नाहीये. कर्नाटकमध्ये नंदिनी नावाचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच नंदिनी ब्रँडच्या मुद्द्यावर कर्नाटकची विधानसभा निवडणूक लढवली गेली. त्याच धर्तीवर महानंदला देखील गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न सध्या सुरू आहे. महानंद ही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते यामागे नेमकं कोण आहे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. महानंदची सध्याची परिस्थिती काय आहे आपण जाणून घेऊया थोडक्यात. महानंदचे दूध संकलन 2005 मध्ये 8 लाख लिटरच्या आसपास होते ते केवळ 25 ते 30 हजार लिटरवर आता आले आहे. गेल्या 15 वर्षापासून महानंदच्या नफ्यात सातत्याने घट होत आहे. नफ्यातील घट वाढत जाऊन तो आता 15 कोटींवर जाऊन पोहोचला आहे. मार्च 2023 मध्ये दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी NDDBने सध्या महानंदमध्ये कार्यरत असलेल्या 940 पैकी 350 कामगारांना सामावून घेऊ शकत असल्याची अट घातल्याची माहिती विधिमंडळ अधिवेशनात दिली होती. त्यामुळे उर्वरित 590 कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर म्हणजे भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. पुढील येणाऱ्या काळात नेमकं महाराष्ट्राची ओळख असणारे महत्वाचे व्यवसाय खरंच गुजरातला नेले जातील का किंवा यावर सरकार काही तोडगा काढेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी टाइम महाराष्ट्रच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.